पिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यासाठीचा विलंब कमी करण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या दाव्यांचा वेळेवर निपटारा सुनिश्चित करण्यासाठी कृषी मंत्रालयानं दोन समित्यांची स्थापना केली आहे अशी माहिती भूविज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं दिली तंत्रज्ञानावर आधारित पीक उत्पादन अंदाजाच्या देशव्यापी अंमलबजावणीसाठीची समिती तसंच हवामान माहिती पायाभूत सुविधांचं प्रमाणीकरण आणि सुधारणा समिती अशा या दोन समित्या स्थापन केल्या असून महालनोबीस राष्ट्रीय पीक अनुमान केंद्राचे संचालक या दोन्ही समित्यांच्या अध्यक्ष असतील याशिवाय या समितीत महाराष्ट्र ओदिशा आंध्र प्रदेश आणि राजस्थान सरकारचे प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि संस्थांचे तज्ज्ञ यांचा समावेश असेल पीक उत्पादन अंदाज समिती आपला अहवाल पंचेचाळीस दिवसात सादर करेल